मुलांनो, आपण या धड्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी संबंधी काही प्रश्न कोडी बघणार आहोत. ही आहे बेरीज आणि ही आहे वजाबाकी. एक दिवस बेरीज आणि वजाबाकी फिरत फिरत एका वेगळ्या गावात पोहोचले. इथे प्रत्येक घरावर एक प्रश्न कोडे दिले होते. बेरीज आणि वजाबाकी भर उन्हात फिरता फिरता थकून गेले. ते विचार करत आहेत की एखाद्या घरात जाऊन थोडासा आराम करूयात. ते एका घरासमोर उभे आहेत, पण दरवाजा बंद आहे. घरच्या छतावर हे प्रश्न कोडे लिहिले आहे. या गावात 25 घरे पिवळ्या रंगाची आहेत आणि 20 घरे निळ्या रंगाची आहेत. गावात एकूण घरे किती? पहिल्यांदा वजाबाकीने घरात जाण्याचा प्रयत्न केला. तिने खूप जोर लावला, पण दरवाजा उघडला नाही. आता बेरीज दरवाजापाशी गेली आणि हे काय, दरवाजा आपोआप उघडला. मुलांनो, तुम्ही सांगू शकता की असे का झाले असेल? याचा घरावर लिहिलेल्या प्रश्न कोड्याशी काही संबंध असेल का? बरोबर ओळखलत मुलांनो. घरावर लिहिलेल्या प्रश्न कोड्यात आपल्याला गावातल्या एकूण घरांची संख्या शोधायची आहे. हे करण्यासाठी आपण पिवळ्या घरांची संख्या 25 आणि निळ्या घरांची संख्या 20 ची बेरीज करायला हवी, कारण इथे बेरजेच्या प्रक्रियेचा वापर करायचा आहे. म्हणून बेरीज ह्या घरात जाऊ शकली. मुलांनो, जेव्हा आपल्याला वस्तूंची एकूण संख्या शोधायची असते, तेव्हा आपण बेरजेच्या प्रक्रियेचा वापर करतो. बेरीज आणि वजाबाकी त्या घरात आराम करून पुन्हा गावात फिरू लागले. ह्या वेळेस ते एका बागेसमोर येऊन थांबले आहेत. बेरीज आणि वजाबाकीला बागेत खेळायची इच्छा झाली आहे, पण बागेचे प्रवेशद्वार बंद आहे आणि त्यावर देखील एक प्रश्न कोडे लिहिलेले आहे. चला पाहूया बागेच्या प्रवेशद्वारावर कुठले प्रश्न कोडे लिहिले आहे. बागेच्या प्रवेशद्वारावर हे प्रश्न कोडे लिहिले आहे. इथे 75 गुलाबाची रोपे आहेत आणि 32 झेंडूची रोपे आहेत. गुलाबाच्या रोपांची संख्या झेंडूच्या रोपांपेक्षा कितीने अधिक आहे? बरोबर विचार करत आहात मुलांनो. बागेच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले कोडे सोडवण्यासाठी आपल्याला गुलाबाच्या रोपांच्या संख्येतून 75 मधून झेंडूच्या रोपांची संख्या 32 वजा करावी लागेल. इथे आपण कोणती प्रक्रिया वापरत आहोत? वजाबाकीची. म्हणून बागेचे प्रवेशद्वार वजाबाकीकडून लगेचच उघडले गेले. मुलांनो, आपल्याला जेव्हा दोन वस्तूंच्या संख्येतील फरक शोधायचा असतो, तेव्हा आपण वजाबाकीचा वापर करतो. बेरीज आणि वजाबाकीने बागेत खूप मजा केली. मुलांनो, आपण ह्या धड्यात बेरीज आणि वजाबाकी संबंधित काही प्रश्न कोडी पाहिली. पुढच्या दोन धड्यामध्ये आपण ह्याची काही मजेशीर उदाहरणे पाहूयात.